आज आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण गिर्यारोहणामधले पिंपरी चिंचवडमधले सर्वात पहिले छत्रपती अवॉर्ड विनर सन्माननीय राजेश शंकर पटाडे सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. गिर्यारोहणामध्ये त्यांनी सुरेंद्र चव्हाण यांच्याबरोबर गिर्यारोहण केलेलं आहे. सुरेंद्र चव्हाण ज्यावेळेला त्यांनी हिमालय सर केलं त्यावेळेला सरांचं शिखर सर करण्याची प्रक्रिया बरोबर पॅरलल चालू होती आणि त्यावेळेला अडचणी आल्यामुळं ते सर करणं प्रक्रिया ती थांबली गेली. तर असं उच्च दर्जाचं सरांचं हे कार्य आहे आणि 2004 त्यावेळेचे सन्माननीय राज्यपाल यांच्या हस्ते त्यांना छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. पिंपरी चिंचवडमधला असे हे दिग्गज क्रीडा क्षेत्रातलं व्यक्तिमत्व यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्हाला जो 2004 पुरस्कार मिळाला तर त्याबद्दल काय सांगाल, कशी म्हणजे कशाबद्दल मिळाला आणि कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेला? ॲक्च्युली गिर्यारोहण हे जे क्रीडा क्षेत्र आहे त्याच्यात छत्रपती पुरस्कार आतापर्यंत अनेक कमी लोकांना मिळालाय. हा एक साहसी क्रीडा प्रकार आहे, म्हणजे 6 खेळामधनं जे सायकलवर जग प्रवास किंवा जग प्रवास अशा सगळ्या खेळांवर खाडी पोहणं याच्यातनं हा पुरस्कार. गिर्यारोहण हे विशेष क्रीडा क्षेत्र आहे आणि त्याच्यात शासनाने ठरवलं की गिर्यारोहणाला पण याच्यात आपण इन्क्लूड करून त्यांना साहसी क्रीडा प्रकारातला एक छत्रपती पुरस्कार, विशेष पुरस्कार द्यायचा आणि त्याच्यात माझी निवड झाली. मी आतापर्यंत तसं 85 ते 2006 अनेक मोहिमा केल्या, जे कोर्स केले बेसिक ॲडव्हान्स इन्स्ट्रक्टर कोर्स आणि 88 ते 2006 अशा अनेक मोहिमा केल्या आणि त्या कार्याचा उचित गौरव म्हणून शासनाने मला 2002 ते 2003 ह्या कामगिरीसाठी सर्वोच्च जो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, क्रीडा पुरस्कार आहे, हा विशेष पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरवलं. मुंबईमध्ये हा मोठा कार्यक्रम झाला आणि खूप चांगलं वाटतंय की क्रीडा क्षेत्रातला गिर्यारोहण हा क्रीडा प्रकार तसा घोषित नव्हता, पण मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री, त्यांनी ह्या खेळाला चालना देण्यासाठी आणि आम्ही पण एव्हरेस्ट सर करू शकलो आणि महाराष्ट्राचा झेंडा, पहिला मराठी झेंडा एव्हरेस्टवर फडकवू शकलो म्हणून मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांनी हा क्रीडा प्रकार किंवा क्रीडा क्षेत्रात याचा म्हणजे उल्लेख केला आणि ह्या क्षेत्राला मोठी चालना दिली, म्हणजे आमच्या गिर्यारोहणाला चालना दिली की हा क्रीडा प्रकार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि म्हणून आम्हाला हा विशेष पुरस्कार मिळाला. निश्चितच सर, ही तुमचं जी क्रिया आहे, तुमचं जे कार्य आहे हे पिंपरी चिंचवडसाठी निश्चित अभिनंदनाची गोष्ट आहे. सर, तुम्ही जे सांगितलं टेल्कोमध्ये सर्व्हिसला तुम्ही होता, तुमची नारायणगाव ह्या परिसरामधलं तुमचं वास्तव्य आहे, अशा ग्रामीण भागात असताना तुम्हाला ह्या क्रीडा प्रकाराकडं तुमचं आकर्षण कसं केलं आणि आवड कशी लागली? ॲक्च्युली मी टेल्कोत नोकरी करायचो आणि टेल्कोतली नोकरी करता करताच बरेच लोक गिर्यारोहण म्हणण्यापेक्षा ट्रेकिंग करायचे. ट्रेकिंग म्हणजे सिंहगड चढणे असं म्हणता येईल किंवा लोहगडला ट्रेक करणं आणि किल्ले भ्रमंती करणं. आणि त्या आवडीतनं मला जरा रॉक क्लाइम्बिंगची आवड निर्माण झाली, कारण आमच्या टेल्कोमधनं अनेक ग्रुप जायचे आणि रॉक क्लाइम्बिंग हा एक वेगळी कला आहे, म्हणजे काय म्हणता येईल थोडा कडा चढणे आणि ते कडा चढणं नुसतं कडा चढणं नाही, त्या शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन कडा चढणं किंवा एक खेळ कसे लावतात याचं प्रशिक्षण हिमालयात उत्तरकाशी आपल्या भारतामध्ये अशा 4 संस्था आहे जिथं याचं शास्त्रोक्त पद्धतीने क्रीडा शिक्षण म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं. तिथं मी बेसिक ॲडव्हान्स आणि इन्स्ट्रक्टर कोर्स कम्प्लीट करूनच या क्षेत्राकडे वळालो, म्हणजे असं नुसतं मोघमपणे ह्या क्षेत्राकडे वळालो नाही, पहिलं प्रशिक्षण घेतलं आणि मग आमचं जे रॉक क्लाइम्बिंग अत्यंत अवघड कला आहे तर सुळके चढाई याच्यात मी पहिल्यांदा आयुष्यात लिंगाणा म्हणून एक आपल्या म्हणजे रायगड समोर सुळका आहे जिथं शिवाजी महाराजांच्या वेळेस सैनिक ठेवायचे आणि दोर कापून घ्यायचे, तर तिथं मी त्या रॉक क्लाइम्बिंगला पहिल्यांदा गेलो, रात्रभर झोपू शकलो नाही एवढा घाबरलेलो होतो. पण ज्यावेळेस रॉक क्लाइम्बिंग चालू झालं किंवा ही कला आत्मसात करण्याची माझी मनातली तयारी झाली त्यावेळेस मला विशेष भीती नाही वाटली आणि तो सुळका सर केल्यावर मी म्हटलं आता मागं वळून बघायचं नाही आणि या क्षेत्राकडे पूर्णपणे झोकून द्यायचं. आणि मग मी कोर्स करून एक सुळका दुसरा सुळका असे अनेक सुळके शास्त्रोक्त पद्धतीने क्लाइम्बिंग केलं आणि एक वेगळ्या मोहिमा केल्या, म्हणून
या क्रीडा क्षेत्रातलं मी टेलकोत असताना वळालो. सर, तुम्ही जे सांगितलं की डॉक्टर माटे सर किंवा डॉक्टर कुलकर्णी सर यांनी जो जी गोष्ट करू शकले नाही किंवा ज्याच्यामध्ये त्यांना अडचणी आल्या, तर ती गोष्ट करण्याची प्रक्रिया तुमच्या या टीमने केली, तर त्याविषयी काय सांगाल सर? ॲक्च्युली महाराष्ट्रातनं एव्हरेस्टवर अजून तरी कोणी गेलेलं नव्हतं, म्हणून मुंबईतनं ह्या टीमचं प्लॅनिंग झालं की मुंबईतनं ही एव्हरेस्ट मोहीम म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातनं ही एव्हरेस्ट मोहीम उभी करायची होती. आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला पण 50 वर्षे झाली होती, म्हणून गिर्यारोहणातर्फे वेगळं असं काहीतरी ते धडाडीचं कार्य आम्हालाही करायचं होतं. म्हणून आमचं टेलकोतनं तिघांचं सिलेक्शन झालं, मुरेश्वर कुलकर्णी, सुरेंद्र चव्हाण आणि मी राजेश पटाडे. म्हणून आम्हालाही ही संधी मिळाली. आमचा अनुभव जो होता अत्यंत मोठा अनुभव होता, कारण त्याच्या आधी आम्ही एक अनेक मोहिमा केल्या होत्या, कोर्स केले होते. त्यामुळं आम्ही जवळपास म्हणजे 2 वर्ष पैसा जमा करणं आणि प्रॅक्टिस करणं असं सातत्याने करत होतो. आणि आम्हाला विशेष अभिमान वाटतो की जे डॉक्टर डी टी कुलकर्णी किंवा सुहास माटे किंवा पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातनं असं सिव्हिल म्हणजे नागरी पद्धतीने कुठलाही प्रकारचा मिलिटरी सपोर्ट नसताना जवळपास 25 कोटी रुपये उभे करून आम्ही आपल्या महाराष्ट्राचा पहिला मराठी झेंडा आणि भारताचा झेंडा एव्हरेस्टवर नागरी पद्धतीने फडकवू शकलो, म्हणजे खूपच अभिनंदन करण्यासारखी ही मोठी गोष्ट होती. आणि आम्हाला म्हणजे आम्ही त्या संस्थेचं म्हणण्यापेक्षा त्या मोहिमेचे सभासद होतो याच्यात पण आम्हाला खूप म्हणजे हे वाटतं, अभिमान वाटतो. निश्चितच सर, हे पिंपरी चिंचवडच नाही तर महाराष्ट्र आणि देशाला अभिमानास्पद असा तुम्ही हिमालयावरती तिरंगा फडकवण्याची प्रक्रिया त्यावेळेला घडवली, आणि तो वेगळ्या बाजूनी होता, वेगळ्या दृष्टिकोनातून होता आणि वेगळ्या खडतर प्रवासाचा होता, हे निश्चितच ती गोष्ट अभिमानास्पद आहे. सर, दुसरी गोष्ट जी सांगितली की ज्याच्यामध्ये काही जे गिर्यारोहक आहे त्यांचा त्याच्यामध्ये अंत झाला असताना सुद्धा तुम्ही धाडस करून दुसरा जो प्रवास केला त्याबद्दल काय सांगाल? जे कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णीचं ते सुदेंदू ना, हां, तर त्यांच्याबद्दलचं ते मेनू मेहता जे एक्सपायर झाले त्याच्या संदर्भातलं काय इव्हेंट सांगा सर? ॲक्च्युली एव्हरेस्ट जसं उंच शिखर आहे तसंच अनेक हिमालयात म्हणजे हिमालयाची मोठी रांग आहे तशी 2500 किलोमीटर लांब, म्हणजे आपण वरच्या बाजूनी घेतलं अरुणाचल प्रदेश पर्यंत अशी मोठी रांग आहे, म्हणजे 2500 किलोमीटर लांब आणि 400 किलोमीटर रुंद पसरलेली ही मोठी रांग आहे. जशी आपली सह्याद्रीची रांग आहे नाशिक ते गोवा, तशी त्यातली अनेक शिखरे आहेत. त्यातलं एव्हरेस्ट जगातलं उंच आहे, पण एव्हरेस्टच्या खालोखाल असणारी पण अवघड असणारी अनेक शिखरे आहेत. त्यातलं शिवलिंग म्हणा किंवा खूप शिखरे आहेत, म्हणजे रॉक आणि आईस मिक्स असं जे स्ट्रक्चर असतं, म्हणजे चढाईला अवघड असं, म्हणजे खिळे लावणं, परत बर्फ बर्फाचा डोंगर असतो, मध्येच दगड असतो, तर ते ती कला आत्मसात करणं खूप अवघड असतं आणि ती शिखर सर करणं पण खूप अवघड असतं. असं एक सतोपंत आम्ही शिखर निवडलं होतं 1992 साली, जिथं डॉक्टर मेनू मेहता, भरत मांगरे आणि नंदू बागे यांचा अवलॉन्चमध्ये अंत झाला होता. त्यांच्या स्मरणातच पुण्यातनं आम्ही ही मोहीम आम्ही आयोजित केली होती. आणि खरोखरच म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी आमची पण इच्छा होती. आणि आम्ही अथक प्रयत्न करून म्हणजे जवळपास 1500 फुटाची आईस वॉल आम्ही रोप फिक्स केला होता, जिथं अवलॉन्च झालं होतंय तो रात्री आम्ही रोप फिक्स केला आणि ते शिखर सर केलं. 23213 फूट उंचीचं ते शिखर होतं. म्हणजे आपल्याला थोडीशी आध्यात्मिक स्टोरी सांगता येईल की युधिष्ठिर ज्या शिखरावरनं स्वर्गात गेला कुत्र्याबरोबर, ते हे पवित्र शिखर होतं. आणि त्या शिखरावर आम्ही आपला मराठी झेंडा किंवा भारताचा झेंडा फडकवू शकलो. भारतात आत्तापर्यंत झालेल्या मोहिमामध्ये एव्हरेस्ट बऱ्याच लोकांनी सर केलं, पण सतोपंत कुणीही सर करू शकलं नव्हतं. आणि आमचं पहिलं भारतीय पथक आहे पुण्यातनं हे शिखर सर करू शकलं, हे एक वेगळं आमच्या दृष्टीने आमचं कार्य आहे. निश्चितच ही सुद्धा गोष्ट सर अभिमानास्पद आहे. आणि जी भारतीय महाराष्ट्रीयन टीमला दुसऱ्या शक्य नाही झाली ती गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी सर केली. खरं तर दुसरे अयशस्वी झाल्यावर दुसरी टीम घाबरते, परंतु तुम्ही न घाबरता तो सदोपंत जे शिखर आहे तेच तुम्ही सर केलं. सर, ह्याच्याबद्दल ह्याच्याबरोबरच तुमचा जो टेल्कोमध्ये रिझाईन देणं आणि स्वतःचा
ह्या संदर्भातला व्यवसाय चालू करणं ह्याबद्दलची काय गोष्ट सांगाल तुम्ही? ऍक्च्युली टेलकोत अगदी लहान पणातच नोकरी जॉईन केली, त्यामुळं नकळत म्हणजे आणि स्पोर्ट करिअर किंवा कामगार जीवन आपण काहीतरी वेगळं करावं आयुष्यात, काहीतरी धडाडीचं वेगळं कार्य करावं असं थोडं, आणि मला असलेली स्पोर्ट्स बॅकग्राऊंड, तशी आर्थिक परिस्थिती आणि घरची परिस्थितीचा जर विचार केला तर माझ्या वडील आई वडील अजूनही शेती करतात, तसं गिर्यारोहणाचं आम्हाला काही बॅकग्राऊंड नव्हतं, पण एक वेगळा टच काय होता तर मी खेडेगावातनं आलो होतो, जी मानसिक म्हणा किंवा कॉन्फिडन्स लेवल आहे ती गिर्यारोहणामुळे खूप मोठी झाली होती, त्यामुळे त्या जीवावर मी टेल्को सोडण्याचा अगदी वयाच्या 44व्या वर्षी धडाडीचा निर्णय घेतला. एक वर्षभर थोडस ज्या काही प्लॅन्स केले होते त्याप्रमाणे होऊ शकलं नाही, त्यामुळं थोडासा नाराज व्हायचो मी की अरे आपण बरोबर केलेलं म्हणजे व्हीआरएस घेतलीय हे बरोबर केलंय की चूक केलंय, पण मी त्याच्यातनं म्हणजे काय म्हणा कॉन्फिडेंटली असं ठरवलं की नाही अरे 10 लोक मिळाली तरी आपण त्यांना ट्रेकला घेऊन जायचं आणि आपली म्हणजे काम चालू ठेवायचं, घाबरायचं नाही जरी व्हीआरएस घेतलेत. अशा परिस्थितीतनं मला 2002 साली फॉरेनर ग्रुप्स म्हणजे जर्मनी स्वीडन सगळीकडनं यायचे आणि त्यांचं मोठं काम मिळालं आणि 3 दिवस त्यांना ट्रेकिंग करायचं आणि त्या पैशातनं आपण म्हणजे वेगळं काहीतरी करू शकलो, आणि जे आपण म्हणतो की व्हीआरएस घेतल्यावर कुठेतरी गप्पा मारत आणि वेळ घालवण्यापेक्षा एक वेगळं कार्य करायचं म्हणून मी ऍक्च्युली मावळात जवळपास 4.25 एकर जमीन खरेदी केली त्या पैशातनं. म्हणजे विशेष सांगायचं माझ्या बायकोचं पण कौतुक करण्यासारखं आहे, कारण तिनं आम्हाला एव्हरेस्ट सारख्या शिखरावर जायची परवानगी पण दिली आणि ती माझ्या बरोबर होती, म्हणून आम्ही ठरवलं की अरे आपण मावळामध्ये कुठे मिळेल तिकडे 4.25 किंवा 1 एकर जरी जमीन मिळाली तरी तिथं घेऊ आणि महाराष्ट्रातली पहिली इन्स्टिट्यूट उभी करू आणि तिथं लोक येतील, शिकतील, त्यांचा आत्मविश्वास वाढवतील, असं सगळं करण्याचा माझा जो प्लॅन होता आणि तो मी सक्सेस करू शकलो. आता माझी जवळपास म्हणजे मी गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र स्वतःचं काढले शिवराय माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट शिवाजी महाराजांच्या नावाने, आणि खूप कौतुक मला वाटतं की आम्ही दोघांनी ते तडीस लावून आता माझ्याकडे जवळपास 70-80 लोक येऊन शिकून जातात किंवा फॉरेनर ग्रुप्स येतात, त्यांना मी गिर्यारोहणाचं शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण कसं घेतलं जातं कसा कॉन्फिडन्स वाढतात असे शाळेचे अनेक ग्रुप्स माझ्याकडे येतात आणि मी ते प्रशिक्षण देतो, आणि जे व्हीआरएस घेऊन जे काही करू म्हणजे मला जमणार नव्हतं किंवा बाबा कॉन्फिडन्स लेवल वाढवून मी हे सगळं करू शकतो हेच मला बरं वाटतंय की आपण महाराष्ट्रातली म्हणा भारतातली नवीन पिढी कुठंतरी कॉन्फिडन्स करण्याचा प्रयत्न करतोय हे माझ्या दृष्टीने खूप मोठं काम करतोय, किंवा मी नाही म्हणत मी स्वतः मोठं काम करतोय पण लोक सांगतात की अरे राजेश तू चांगलं करतोय की लोकांना एक आत्मविश्वास वाढवतोय. सर तुम्ही जे तुमच्या माउंटेनिअरिंग जे विश्व निर्माण केलं आहे त्याच्यामध्ये अजून एक तुमचा खूप मोठा गुण असा त्याच्यामध्ये तुम्ही दाखवला आहे की ज्याच्यामध्ये जे ड्रिंक्स किंवा दारू सारखं व्यसनाधीन गोष्ट जी आहे तुमच्या त्या परिसरामध्ये धबधब्याचं वातावरण असून सुद्धा तुम्ही कुणाला ते घेण्यास वर्ज्य ठेवता किंवा त्याच्या प्रतिबंध करताय, तर ही गोष्ट खरं तर आमिष, कारण दारू पिलं तर लोक भरपूर लोक येणार, पैसे वाढणार, पैसे मिळणार, अशा अनेक आमिष सोडून तुम्ही ही निश्चित चांगल्या दृष्टीने करता, तर हे कसं वाटलं तुम्हाला की हे कसं घडावं, हे घडलं कसं तुम्हाला, आमिष हे टाळण्याची प्रक्रिया कशी घडली? ऍक्च्युली सुरुवातीला ज्यावेळेस जागा घेतली मी तो वॉटरफॉल बघितला की म्हणजे मन द्विधा असतं, प्रत्येक माणसाचं मन द्विधा असतं, पण ज्यावेळेस आपल्याला काही त्रास होतो म्हणण्यापेक्षा आपण खूप काही विचार करतो आणि आम्ही नवरा बायको विचार करायचो की आपण जर गेटवर एंट्री फी लावली, बरेच मित्र म्हणायचे की अरे राजेश तू गेटवर एंट्री फी लाव लोक येतील आणि तुला एंट्री फीमधनं तुझं भरपूर कमाई होईल, मग हॉटेलसारखं थोडंसं चालू कर, तिथं माक्याची कणसं ठेव, मिसळ, वडापाव, चहा, पण ते माझ्या मनाला काही पटत नव्हतं कारण मी एक छंद म्हणून ह्या जोपासला होता, माझा हा छंद होता. हा ठीक आहे मी नोकरी सोडल्यावर माझ्या छंदाचं थोडंसं कमर्शियल म्हणण्यापेक्षा जरा धंदा स्वरूपात रूपांतर केलं, पण शेवटी माझं मन हे छंदिष्ट आहे. मी त्या छंदासाठी आयुष्य वेचलंय की मी पैसा म्हणून बघितलं नाही, आणि म्हणून आम्ही दोघांनी प्रामाणिकपणे ठरवलं की हे असं करायचं नाही आणि आपण दारू तिथं पिऊन द्यायची नाही लोकांना, की जे महाराजांचा आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळाला, एवढा गौरव झालाय, आपण
ते सगळं जर चांगलं वातावरण असताना ते वातावरण बिघडायचं असं मला अजिबात वाटलं नाही. म्हणून मी फक्त गिर्यारोहण आणि धबधबा जरी असला तरी जरी फॅमिली ग्रुप्स मी आपल्या साईडवर यायला अलाउड करत असलो तरी त्यांना सुद्धा एव्हरेस्ट आणि ती सगळी आर्ट गॅलरी, एव्हरेस्टची आर्ट गॅलरी आपण तिथं निर्माण केली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा मी तिथं बसवतोय आणि याच्यातनं माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपण जर आपण दोन नंबर किंवा वाईट विचारांनी काम केलं तर आयुष्यात खूप हा याचा वेगळा प्रसार होईल आणि लोकांना कळेल की अरे राजेश पटाडे शिवछत्रपती पुरस्कार घेऊन तिथं दारू अलाउड करून दारूच्या पार्ट्या होतात ते, तर ते मला नकोय आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय की महाराष्ट्राची मी जसं म्हटलं की महाराष्ट्र किंवा भारतातली लोक तिथे येऊन गिर्यारोहण शिकावं. गिर्यारोहण हा जो काही क्रीडा प्रकार आहे हा लहान मुलांपर्यंत आणि मोठ्या माणसांपर्यंत जावा म्हणून आम्ही तिथं कुणालाही दारू पिऊन देत नाही. हे आमचं एक वेगळं वैशिष्ट्य ठेवलंय त्यामुळं आम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं बळ पण मिळतं. आता हॉटेल सारखं जर आपण रन केलं तर लोक चहा पितील, मिसळ खातील आणि कुणीही आपला आदर पण करणार नाही आणि तशा प्रकारे ते लोक फक्त हॉटेल फील करून घरी जातील. पण जे मी करतोय माझ्या प्रत्येक अचीवमेंटचा गुणांचा गौरव होतो आणि त्याच्यात मला धन्यता वाटते. रॅपलिंग किंवा जे आम्ही कडा उतरतो किंवा व्हॅली क्रॉसिंग, व्हॅली ओलांडताना जे काही मुलांचा मी आत्मविश्वास वाढवू शकतो त्याच्यातनं लोक किंवा मुलं जाताना माझ्या पाया पडतात आणि मला आदर वाटतो की अरे आपण काहीतरी वेगळं करतोय, लोकांचा आत्मविश्वास वाढतोय. म्हणून मी तिथं कुणालाही दारू आणि आयुष्यात मी ठरवलंय की दारू कुणालाही तिथं अलाउड करणार नाही आणि पिऊन पण देणार नाही, म्हणजे कमर्शियल लुक देणार नाही या सगळ्या गोष्टींना. निश्चितच सर, तुम्ही नावाप्रमाणे स्वतः राजे आहात आणि राजांचा पुरस्कार तुम्ही घेतल्यानंतर तुमचं राज्य पण तुम्ही त्या ठिकाणी टिकून ठेवलं आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला ही संधी तुम्ही दिलीत की या ठिकाणी मुलाखत घेण्याची, त्या दृष्टीने मी तुमचा या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्ही वेळ दिलात आम्ही या ठिकाणी आमच्या ह्या संस्थेला व्हिजिट केली त्याबद्दल मी आपला आभारी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.